पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या हस्ते एकोणपन्नास लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले अहमदनगर जिल्हा परिषद जिल्हा वार्षिक योजना दोन हजार वीस एकवीस लेखा शीर्ष पन्नास चोपन्न अंतर्गत भाळवणी ते कपाळेमळा रस्ता पंधरा लक्ष रुपये दोनशे बावीस ते नागबेंदवाडी रस्ता पंधरा लक्ष रुपये माळवाडी ते वडगाव आंबली रस्ता पंधरा लक्ष रुपये या सर्व रस्त्यांचे मजबूतीकरण व डांबरीकरण तसेच पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत गावठाण ते लोढा मेडिकल भूमिगत गटारासाठी चार लक्ष रुपये अशा एकूण एकोणपन्नास लक्ष रुपये निधी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर हे होते शिवसेनेचे प्रमुख रामदास शेठ भोसले पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे सरपंच डॉक्टर राजेश भनगडे युवासेना प्रमुख नितीन शेळके पारनेर शहर प्रमुख निलेश खोडदे सरपंच लीलाबाई रोहोकले उपसरपंच संदीप ठुपे ग्रामपंचायत सदस्य संदीप व्यवहारे ठकूभाई रोहोकले पिंटू तरटे भागुजी रोहकले रमेश रोहकले सीताराम रोहकले विश्वनाथ रोहकले त्रिंबक रोहकले बबन कपाळे बबन पवार संपत रोहकले अक्षय रोहकले हो भाऊसाहेब चेमटे बाळासाहेब चेमटे रंगनाथ चेमटे संदीप चेमटे छायाबाई रोहकले विजय पवार गणेश रोहकले शंकर मेजर ठुबे मेजर विठ्ठल दळवी हरिदास रोहकले विलास कोरडे व कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले आदी उपस्थित होते एकाच गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज भाळवणी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा